इंस्टिट्यूट ऑफ कंस्ट्रक्शन बिजनेसेस, आता तुम्ही स्वतः बना ठेकेदार। CIIT घेऊन आले आहे ठेकेदार बनण्यासाठी खास कोर्स। कोर्सची वैशिष्ट्य वयाची अट नाही, शिक्षण 10वी पास आणि त्या पुढील, फक्त 3 विषयांची परीक्षा, PWD लायसन्स सह मराठी मधून प्रशिक्षण, PWD लायसन्स काढून मिळेल, ZP लायसन्सची माहिती मिळेल, शॉप ऍक्ट, उद्योग, आधार लायसन्स काढून मिळेल। कोर्स मधील विषय ई टेंडर, बांधकाम प्रक्रिया, कामाचं मोजमाप बिल, इस्टिमेशन, बांधकाम मटेरियल, जमीन मोजमाप व सर्वे। अधिक माहितीसाठी सोमनाथ पाटील, अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमनाथ पाटील, मोबाईल 89565933 01 आणि अतुल चंदन शिवे, मोबाईल 89565933 02। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याचे परिपत्रक काढल्याबद्दल कामगार संघटनांनी पालिका आयुक्तांचे आभार मानले। सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसंदर्भात 7वा वेतन आयोग लागू झाल्याचा आदेश प्राप्त झालाय। याबाबतचं परिपत्रक पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या स्वाक्षरीनं निघालं। यानुसार सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि सेवानिवृत्त सेवकांना निवृत्ती वेतन, कुटुंब वेतन January 2022 पेड इन February 2022 पासून मिळेल। याची दक्षता सर्व आस्थापना, लिपिक, सर्व शाखा, खाते प्रमुख, संगणक विभाग, मुख्य लेखापाल, अंतर्गत लेखापरीक्षक आणि मुख्य लेखापरीक्षकांनी घ्याव्यात असा आदेश आल्याची माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली। याबाबत कामगार संघटनांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले। यावेळी ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे, कामगार नेते अशोक जानराव, चांगदेव सोनवणे, प्रदीप जोशी, अजय क्षीरसागर, शशिकांत शिरसाट, बाबासाहेब क्षीरसागर, तेजस्विनी कासार, DS म्हेत्रे, उमेश गायकवाड, लिंबराज जेठीथोर, नीलमणी इंगळे, विद्यासागर मस्के, संघा वाघमारे, दत्ता तुलसे, बाबा इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। सोलापूर महानगरपालिकेमधील कामगार कर्मचाऱ्यांना अत्यंत आनंद वाटावे अशा पद्धतीची बातमी, आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्य दक्ष आयुक्त माननीय पी शिवशंकर साहेब यांनी 7वा वेतनाच्या परिपत्रकावर आज सही करून त्यांनी ती प्रसारित केलं। या 7वा वेतन लागू करण्याच्या संबंधाने सोलापूर महानगरपालिकेमधील तमाम कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीनं अनेक वेळेला आंदोलनं करण्यात आली आणि त्याचा परिणाम असा झाला की माननीय राज्य शासनाकडं सभागृहानं ठराव करून पाठवला, त्याबद्दल महापौरांचा आम्ही आभार मानतो। त्याशिवाय महापौरांनी पाठवलेल्या ठरावाचं माननीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठवून दिला, राज्य शासनाकडे पाठवून दिल्यानंतर माननीय या राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी कसलाही विचार न करता, कसली बैठक न घेता ताबडतोबीनं त्यांनी हा विषय मंजूर करून दिला, त्याबद्दल माननीय एकनाथराव शिंदे यांचंसुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो।